कांग्रेस विधायक व पूर्व मंत्री यशोमती ठाकुर ने मुख्यमंत्री लाड़की बहन योजना पर राज्य सरकार पर प्रहार किया है। यशोमती ठाकुर ने कहा कि महिलाओं की सुरक्षा बनी रहनी चाहिए, 1500 रुपए देकर महिलाओं को कमजोर ना करें। महाराष्ट्र में कितनी महिलाएं गायब हो गई है, इस सरकार ने नागपुर का मामला दबाया या नहीं, ऐसी कई बातें हैं। मुझे पता चला कि हमारी दहीहांडी में गलत काम करने के लिए 3 लोगों को 50-50 हजार रुपए दिए गए थे। दहीहांडी महिलाओं को समर्पित थी, महिलाओं की रक्षा होनी चाहिए। काय संदेश नेमका द्यायचा आहे? ही सुरक्षता राहिली पाहिजे, तुम्ही बघा ना, सुरक्षता राहिली पाहिजे महिलांची, ही हा एक अट्टहास आहे। त्यांना फक्त 1500 रुपयावर देऊन दुबळं करू नका बाबांनो। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती महिला आपल्या गायब झालेल्या आहेत, कितींवर अत्याचार होत आहेत आणि त्याचं काय होत आहे? सरकार, होम मिनिस्ट्री सगळ्या गोष्टी दाबत आहे। नागपूरची केस दाबली की नाही दाबली? दाबली। अशा असंख्य केसेस या ठिकाणी दाबल्या जात आहेत आणि आम्ही आज जी दहीहंडी केली ती महिलांच्या सन्मानाखातर, महिलांच्या सुरक्षितेसाठी त्यांना ती अर्पण होती। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने आम्ही चालतो आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं आहे बाकी सगळं। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट। Or set myself free. I want the best of both worlds, like electric and petrol. I'm a hybrid just like you, and it's high time we met. Introducing the Toyota Urban Cruiser Highrider, the self-charging hybrid electric SUV.